श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे श्रावण महिन्यातील शेवटचा शुक्रवार। आता भरपूर महिलांनी कुलदेवीची ओटी ही भरली असेल, तर काहींना कुलदेवीची ओटी ही भरायची असेल, तर उद्या श्रावण शुक्रवारी कुलदेवीची ओटी घरीच कशी भरावी, तसेच या दिवशी कोणत्या पूजा व कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवीचे नाव लिहायला विसरू नका। आता श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना समजला जातो। या महिन्यामध्ये आपण प्रत्येकाने कोणती ना कोणती सेवा ही केलीच आहे। मग कोणी शिवलीलामृत पारायण पठण केलं, तर कोणी शिवलीलामृतमध्ये 11वा अध्याय हा पठण केलेला आहे। पण आपल्याला कुलदेवीची सेवा करणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे। ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही। असे म्हणतात की ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा केली जाते त्या घरावरती कोणतंही संकट येणार असेल तर ते संकट कुलदेवी स्वतःवरती घेत असते। त्यामुळे आपण कुलदेवीची सेवा ही केलीच पाहिजे। आता उद्या सकाळी आपण लवकरच उठायचं आहे। आपण आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे। या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही। तुम्ही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात। आपल्याला देवपूजा करायची आहे। प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती लाल कपडा ठेवायचा आहे। नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे, किंवा कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल, तर ते देखील तुम्ही ठेवू शकता। आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते ती ठेवली तरी पण चालेल। आपण कुलदेवीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, अखंड अक्षदा अर्पण करायचं आहे। तसेच आपण या दिवशी मखण्याची खीर देखील बनवायची आहे। मखण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता, किंवा तुम्ही अगदी खडी साखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल। पण आपल्याला या दिवशी नैवेद्य म्हणून काहीतरी देवी पुढे ठेवायचे आहे। घरातील अगदी तुम्ही जे काही बनवतात ते ठेवले तरी पण चालेल, फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा। त्यामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश हा नसावा। आता आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचं आहे। मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते, त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे। मग साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची, नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता। शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा, कारण की श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो आणि या काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे। आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो, पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यांनीच आपल्याला ही ओटी भरायची आहे। नंतर या साडीचे काय करावे, ही साडी आपण स्वतः वापरावी का, याबद्दलची माहिती देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहे। आपण अगदी हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल। आता त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे गहू। जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो। जर गहू नसेल तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता। आपण नारळ देखील घ्यायचा आहे। नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा, असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे। नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते। हे तत्व कण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते। तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते, त्यामुळे आपण भरलेलाच नारळ घ्यायचा आहे। तसेच आपल्याला एक बदाम, सुपारी, खोबरं, खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहे। त्यासोबत आपण एक हळकुंड देखील घ्यायचं आहे। शक्यतो आपल्याला घेताना लेकूरवाळी हळकुंड हे घ्यावं। जेव्हा पण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड मिळालं तर आवर्जून तेच हळकुंड तुम्ही घ्यावं। म्हणजे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखीन दुसरा एक छोटासा कोंब फुटलेला असतो, त्याला लेकूरवाळी हळकुंड असे म्हणतात। त्यानंतर आपण एक फळ घ्यायचं आहे। मग सीझनेबल कोणतंही फळ घेऊ शकता, किंवा जर 5 फळं घेणे शक्य असेल तर 5 फळे घेतली तरी पण चालेल।
तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत, मग खारीक असेल, खोबरं असेल, तर त्याला कीड लागलेली नसावी, ते स्वच्छच आपल्याला घ्यायचं आहे. आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता. ओटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचं आहे. किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुलं घेतली तरी पण चालेल. मग तुम्ही गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा लाल रंगाची फुले घेतली तरी पण चालेल. आपल्याला त्या ओटीवरती दानदक्षिणा देखील ठेवायची आहे. मग 11 रुपये किंवा 51 रुपये तुम्ही दानदक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता. आपण 6 हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत. आता या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचेच्या बांगड्या घ्यायच्या आहेत. आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्यात, कारण की जे काही ओटीचे सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाही. मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या मोठ्या 6 बांगड्या घ्यायच्या आहे. आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे 16 शृंगाराचे साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता. मग टिकली असेल, नेलपेंट असेल, इतर काही वस्तू 16 शृंगाराचे असतील, मग नथ असतील, जोडवी असतील, तर या वस्तू देखील तुम्ही घेऊ शकता. आणि जर 16 शृंगाराचं साहित्य घेणे जर शक्य नसेल तर तुम्ही एखादी शृंगाराची वस्तू देखील घेऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल हे घ्यायचं आहे. आता तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असे म्हणाले तर तुम्हाला तिथे सहज ते मिळून जाईल. किंवा जर ते शक्य नसेल तर तुम्ही 2 विड्याची पाने घ्यायची आहे आणि 2 सुपारी घ्यायची आहे. आता आपला ताट पूर्णपणे तयार आहे. आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षदा या ठेवायच्या आहेत, कारण की एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तरी अक्षदा त्या पूर्ण करतात असे म्हणतात. मग अक्षदा या अखंड असाव्यात. जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेला ओटीवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे. आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे जी पण तुमची कुलदेवी असेल किंवा रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असो त्या देवीचं नाव आपल्याला घ्यायचं आहे. आपण म्हणायचं आहे, हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे, या ओटीचा तू स्वीकार कर. या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर आणि या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणावे. तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहे. तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपण मनामध्ये गृहीत धरायचे आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे. आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही माता लक्ष्मीला सांगायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे. तसेच माझ्याकडून काही चुकले असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आहे. आता ही ओटी अगदी आपण श्रावण शुक्रवारी देखील भरू शकता. श्रावण शुक्रवारी ज्योतीची पूजा देखील केली जाते, तेव्हा देखील ओटी भरणे अत्यंत गरजेचे असते. तेव्हा देखील तुम्ही ही ओटी भरू शकता. आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला आपल्याजवळ ठेवायचं आहे. नंतर जेव्हा पण तुम्ही तुमच्या देवीच्या मूळ स्थानावर जाल तेव्हा तुम्ही देवीला ही ओटी भरू शकता. किंवा जर तसे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या सुवासिन महिलेला घरी बोलवायचं आहे. मग उद्या शुक्रवारी एखाद्या महिलेला तुम्ही घरी बोलवायचं आहे. आदरयुक्त मान सन्मान देऊन तिची ओटी तुम्ही भरू शकता. यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता या ओटीचे साहित्य आपण वापरू शकतो का? तर शुक्रवारी आपण कुलदेवीला जी काही ओटी भरणार आहोत ते साहित्य आपण देवीसमोर दिवसभर तिथेच राहून द्यायचं आहे. तसेच शुक्रवारी रात्रभर देखील ते सामान आपल्याला देवी पुढेच ठेवायचं आहे. नंतर शनिवारी सकाळी तुम्ही ते साहित्य काढून घेऊ शकता आणि ती साडी तुम्ही वापरली तरी पण चालेल. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे. मूळ स्थानावर जाऊन भरणे शक्य असेल तर आवर्जून तिथे जाऊन तुम्ही कुलदेवीची ओटी ही भरावी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.